गुड इव्हिनिंग, नमस्ते सर्वांना. अभ्यास करीत असाल अशी अपेक्षा करतो. तलाठ्याची जाहिरात पडलेली आहे. अभ्यास करत असाल, जोमात वेगात अभ्यास करत असाल, जेणेकरून सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमच्या नावासमोर तलाठ्याचं शिक्का मोर्तब झालं पाहिजे या दृष्टीनं मेहनत करत असाल. मित्रांनो, मी या 2-3 दिवसापूर्वी सिंपल प्रेझेंटेशन शिकवलं होतं, साधा वर्तमानकाळ. थोडंसं साधा वर्तमानकाळाविषयी थोडंसं ब्रीफ करतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकवण्याच्या अगोदर. साधा वर्तमानकाळ काय आहे? त्याच्यामध्ये तीनच गोष्टी आहेत महत्त्वाच्या, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. सूत्रच फॉर्म्युलाच आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. पहिलं रूप क्रियापदाचं पहिलं रूप वर्ब. सब्जेक्ट झालं की काय येतो? क्रियापदाचं पहिलं रूप येतं आणि ऑब्जेक्ट येतं. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? सहकारी क्रियापद लुप्त असते, गुप्त, ते दिसत नाही. सहकारी क्रियापद दिसत नाही. कोणते कोणते? डू अँड डज. डू अँड डज. आता डू जे आहे, डू क्रियापद कुठं येतं आणि डज क्रियापद कुठं येतं? सहकारी क्रियापद. मी तुम्हाला ग्रुप सांगितला होता, पाठ करा म्हणत होतो. ही शी इट नाव, ही शी इट नाव जर आला असेल तर डज येतं, डज घ्यायचं आहे. आय वी यू दे जर आलं तर आपल्याला डू घ्यायचं आहे. मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या बेसिक गोष्टी तुम्हाला कळतील, समजतील, त्यावेळेस तुम्हाला सर्व काही आपोआप यायला लागेल. मित्रांनो, डू, आय ईट अ मँगो, सोपं उदाहरण घेतो, आय ईट अ मँगो. आता ज्यामध्ये सहकारी क्रियापद नाही पण क्रियापद लपलेलं आहे, आय आलंय, आय वी यू दे मधलं आय आलंय, काय येईल मग? डू. आता मला नकारार्थी करायचे वाक्य, तर नकारार्थी वाक्य करताना मात्र डूचा वापर होतो. आय डू नॉट ईट अ मँगो, आय डू नॉट ईट अ मँगो. आता हेच जर वाक्य मला एसनो टाईप करायचं असेल तर डूला सब्जेक्टच्या अगोदर घ्या. डू आय ईट अ मँगो, डू आय ईट अ मँगो, ह्याला क्वेश्चन मार्क द्या. बरोबर, याला एसनो टाईप क्वेश्चन पण म्हणतात किंवा वर्बल क्वेश्चन पण म्हणतात. मित्रांनो, पुढे जायच्या अगोदर आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जे माझे बांधव गावातून खेड्यातून शिकतायत, ज्यांना खरंच क्लासची सुविधा नाही, अशांसाठी हा बेसिक क्लास जो आहे तो आपला क्लास फॉरवर्ड करा, शेअर करा, जेणेकरून त्यांचा फायदा होईल आणि एक एक मार्क्स तलाठी परीक्षेमध्ये घ्यायला मदत होईल, हेल्प होईल. मित्रांनो, त्यांना प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू, प्रेझेंट मीन्स चालू, कंटिन्युअस, सॉरी, प्रेझेंट मीन्स वर्तमान काळ, कंटिन्युअस चालू, आणि टेन्स काळ. बघा, चालू वर्तमान काळ, यालाच आपण काय म्हणतो? प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स ऑर प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. मित्रांनो, अभ्यास करत असताना लक्षात घ्या, गोकंपट्टी करायची नाही. दोन प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता. सूत्राकडून तुम्ही वाक्याकडे जावा किंवा वाक्याकडून तुम्ही सूत्राकडे या, जेणेकरून तुमचा दोन्हीकडून फायदा होऊ शकतो. मग ज्याला सोपं वाटतंय मला वाक्याकडून सूत्राकडे जायचं आहे, फॉर्म्युलाकडे जायचं आहे. मित्रांनो, एक वाक्य बघा, मी तुम्हाला सांगतो. शी इज रायटिंग अ बुक, शी इज रायटिंग अ बुक, वन मिनिट, शी इज रायटिंग अ बुक. बघा, शी इज रायटिंग अ बुक.
मी काय केलं आता शी इज रायटिंग अ बुक शी शी काय आहे हो सब्जेक्ट आहे शी काय आहे सब्जेक्ट आहे शी काय आहे सब्जेक्ट आहे आता इज इज काय झालं इथं इज आलं लगेच वाक्याच्या नंतर काय आलंय इज बरोबर नंतर काय आलंय बघा रायटिंग राईट काय आहे क्रियापदाचं पहिलं रूप पण काय आलं तिथं आय एन जी प्रत्यय लागलाय म्हणजे काय हो व्ही क्रियापदाचं पहिलं रूप आहे त्याला आपण काय करूया आय एन जी प्रत्यय लावूया काय करायचं पहिलं आपल्याला त्याला आय एन जी प्रत्यय लावायचं आहे आता मित्रांनो पुढं काय आहे प्लस अ बुक अ बुक याला काय म्हणतो आपण ऑब्जेक्ट म्हणतो काय म्हणतो ऑब्जेक्ट येस प्लस इज प्लस व्ही आय एन जी प्लस ऑब्जेक्ट म्हणजे करता झालं की सहाय्यकारी क्रियापद येणार आहे सहाय्यकारी क्रियापद झालं की क्रिये मूळ क्रियापदाला लक्षात घ्या मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागणार आहे प्लस ऑब्जेक्ट आता बघा तिथं वाद उदाहरण मध्ये जाईल शी इज रायटिंग अ बुक शी इज रायटिंग अ बुक बघा प्रेझेंट कंटिन्युटीस म्हणजे काय क्रिया चालू आहे क्रिया संपलेली नाही बरोबर आय एम ड्रिंकिंग टी मी चहा पीत आहे समीरा इज नॉट सिंगिंग समीरा इज नॉट सिंगिंग आता इथं काय केलं हो मग मी सांगितल्याप्रमाणे इतर यांनी वर्बल क्वेश्चन और येस नो टाईप क्वेश्चन केलेलं आहे लक्ष द्या इथे आर दे प्लेईंग फुटबॉल दे याला काय करा साधं वाक्य करा अगोदर दे पहिल्यांदा काय ते सब्जेक्ट येतो आता तुम्हाला याचंच करायचं आहे शी इज रायटिंग अ लेटर मग इकडे काय घ्यायचं इज इकडे घ्यायचं इज शी रायटिंग अ लेटर इज शी रायटिंग अ लेटर आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कोणता आहे इज शी रायटिंग अ लेटर इज पहिल्यांदा इज घ्या नंतर काय करा शी घ्या द बर्ड्स आर फ्लाइंग आर अगोदर घ्या नंतर द बर्ड्स आर फ्लाइंग अँड क्वेश्चन मार्क आता इथं कसं बघा आर दे प्लेईंग फुटबॉल आर दे प्लेईंग फुटबॉल दे आर प्लेईंग फुटबॉल आय एम नॉट आय गोईंग मुंबई आय एम नॉट गोईंग मुंबई कळलं मित्रांनो खूप सिंपल आहे बघा आता यूजेस काय आहेत फॉर अन ॲक्शन गोईंग ऑन ॲट टाईम ऑफ स्पीकिंग क्रिया चालू आहे बोलत असतानाची क्रिया काय आहे चालू आहे समीरा इज सिंगिंग समीरा इज सिंगिंग बघा समीरा इज सिंगिंग समीरा काय करत आहे गाणं गात आहे त्याचा अर्थ काय नाऊ आत्ता गाणं गात आहे गाणं संपलं गायचं नाही आता दुसरा यूज काय आहे समीरा फॉर अ टेम्पररी ॲक्शन फॉर मे नॉट बी ॲक्च्युअली हॅपनिंग द टाइम स्पीकिंग एज आय एम रीडिंग हॅरी पॉटर आय एम रीडिंग हॅरी पॉटर लक्षात घ्या वाक्य आय एम रीडिंग हॅरी पॉटर बट आय एम नॉट रीडिंग ॲट धिस मोमेंट म्हणजे काय वाक्य संपलेलं नाही आत्ता मी आय एम रीडिंग हॅरी पॉटर मी हॅरी पॉटर वाचत आहे बरोबर आता नंबर तीन फॉर अन ॲक्शन दॅट हॅज ऑलरेडी बीन अरेंज्ड टू टेक प्लेस इन नियर फ्युचर आय एम गोईंग टू बघा आय एम गोईंग टू द मूवी टू नाईट म्हणजे मी शिकवणार आहे आय एम गोईंग टू वी आर गोईंग टू दे आर गोईंग टू दे आर गोईंग टू अँड वी आर गोईंग टू शी इज गोईंग टू आता मी शिकवणार आहे आय एम गोईंग टू मी जाणार आहे आय एम गोईंग टू ती खाणार आहे शी इज गोईंग टू ईट ओके शी इज गोईंग टू ईट अशा प्रकारे वाक्याचा यूज होऊ शकतो आता काही काही टीचर शिकवतो ना बघा बघा आय एम गोईंग टू टीच अबाउट आय एम गोईंग टू टीच अबाउट असं शिकवतात बरोबर किंवा आय एम गोईंग टू टेल अबाउट असं सांगतात बरोबर ओके यू आर लर्निंग यू आर गोईंग टू लर्न यू आर गोईंग टू लर्न आता ह्याच्यामध्ये काय होईल याच्यामध्ये बघा इथं
क्रियापदाचं पहिलं रूप पण येत आहे, तुम्ही इथं कन्फ्युजन होऊ शकाल. बरोबर, कसं कन्फ्युजन होऊ शकाल? आता इथं फक्त आय एम गोईंग टू द मूवी टू नाईट दिलं आहे. बरोबर, आय एम गोईंग टू द मूवी टू नाईट. आता असं पण होऊ शकतं की आय वेट आय एम गोईंग टू टीच. बघा, टीच, आय एम गोईंग टू टीच मीन्स काय झालं इथं? आय एम गोईंग टू टीच मीन्स काय झालं बघा इथे? आय एम गोईंग, मी शिकवणार आहे. टीच काय झालं? क्रियापदाचं मूळ रूप आलं. आता पुढं काय बघा, फॉलोइंग. काही आता क्रियापदामध्ये काही असे क्रियापद आहेत त्यांचा काय होत नाही, कंटिन्युअस प्रेझेंट होत नाही. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो, स्क्रीनशॉट. ही शिकवायची गरज नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा, पाठ करा, काय करा, कारण याच्यावरती प्रश्न चुकवतात. लव कधीच कंटिन्यू प्रेझेंटेन्समध्ये येत नाही, हेट कधीच येत नाही, डिसलाईक कधीच येत नाही, ॲपियर कधीच येत नाही, नो कधीच येत नाही. बरोबर, कधीही अपूर्ण वर्तमान काळात किंवा कंटिन्यू प्रेझेंटेन्समध्ये कधीच वापरता येत नाही. आता तुम्हाला एखादं वाक्य दिलं, कोणतं वाक्य? आय एम सीईंग, असं वाक्य दिलं. मग आपण बरोबर आहे म्हणतो, क्रियापदाला आय एन जी लागलं म्हणतो. बरोबर, मग क्रियापदाला आय एन जी लागलंय पण ते वाक्य चुकीचं आहे, कारण सीला आय एन जी आपण लावू शकत नाही. आता उदाहरणात दिलं बघा त्याने, सीमा इज लिव्हिंग म्युझिक. आता जनरली जर बघायला गेलं आपल्या भाषेमध्ये, तर सीमा इज लिव्हिंग म्युझिक जे आहे ते वाक्य बरोबर वाटतं मुलांना. बट मित्रांनो, लिव्हिंग हा शब्द कंटिन्यू प्रेझेंटेन्समध्ये वापरत नाही, म्हणून आपलं कुठतरी चुकतं आणि एक मार्क्स गेला जातो. वी आर स्माइल्स, वी आर स्मेलिंग विथ आवर नोज. आता स्मेलिंग आलंय, वाक्य तर बरोबर आहे, क्रियापदाला आय एन जी आलंय, सगळंच बरोबर आहे. बरोबर, तुम्हाला असं वाटेल, प्रत्येकाला वाटेल की वाक्य बरोबर आहे, कारण आपण जास्त डीपली काय करतो, याचा अभ्यास करत नाही किंवा डीपली वाचत नाही. आणि काय करतात प्रश्न टाकणारे, याच्यावरतीच जास्त प्रश्न टाकतात, असेच प्रश्न टाकतात. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की कंटिन्यू प्रेझेंटेन्स किती सोपं, मी सोडवलं उत्तर, मी सोडवलं उत्तर. पण मित्रांनो, मी सोडवलं उत्तर याचा अर्थ तुम्ही चुकीचं उत्तर सोडवलं. जर बरोबर उत्तर तुम्हाला सोडवायचं असेल तर तुम्हाला हे वरचे जी क्रियापद आहेत ते क्रियापद कंटिन्यू प्रेझेंटेन्समध्ये वापरत नाहीत हे लक्षात ठेवावं लागेल. वी आर हिअरिंग विथ आवर इयर्स, हिअरिंग शब्द येतच नाही, लक्षात घ्या. तुम्हाला बरोबर वाक्य वाटेल कंटिन्यू प्रेझेंटेन्स आहे म्हणून, बट वी हिअर विथ आवर इयर्स म्हणजे इथं काय झालं, वी हिअर मीन्स हे प्रेझेंटेन्समध्ये वापरतात. बरोबर मित्रांनो, लक्षात घ्या मित्रांनो, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, या गोष्टी शिकल्या पाहिजे तुम्ही. छोटं आहे, सोपं वाटतं, पण तेच चुकवतं. म्हणून मित्रांनो, तर आपल्याला अभ्यास करायचा आहे, व्यवस्थित प्रकारे अभ्यास करायचा आहे. जास्त फापटपसारा करण्यापेक्षा किंवा एक नजर भाराभर चिंध्या करण्यापेक्षा स्मार्ट अभ्यास करा आणि लवकरात लवकर तलाठी नावाच्या पुढे शिक्कामोर्तब करा. मित्रांनो, पुढचा भाग मी लवकरच तुमच्या समोर घेऊन येईल. आता मी मराठी पण चालू करणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी, मराठी इंग्रजी दोन्ही आणि जी के पण चालू करणार आहे. मित्रांनो, जेवढा फायदा घ्यायचा तेवढा घेता येईल तेवढा घ्या मित्रांनो. मला अशी अपेक्षा आहे की प्रत्येकाला फूल नाही फुलाची पाकळी, काही ना काही काही ना हेल्प होईल, सपोर्ट होईल. फक्त 5 मिनिटाचा 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे मित्रांनो, बघत रहा, सबस्क्राईब करत रहा, लाईक करत रहा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.